आज आपण संलग्न आकृत्यांचे क्षेत्रफळ कसे काढायचे ते शिकू बंद आकृत्यांद्वारे म्हणजे क्लोज फिगर्सद्वारे व्यापलेल्या तळाच्या परिमाणास त्याचे क्षेत्रफळ म्हणजेच एरिया असे म्हणतात जसे हा आयत पहा या आयताची लांबी म्हणजेच लेंथ पाच सेंटीमीटर आणि रुंदी म्हणजेच ब्रेथ चार सेंटीमीटर आहे जर आपण हा आयत एका चौरस आकाराच्या कागदावर ठेवला ज्यामध्ये एक सेंटीमीटर बाजू असलेले चौरस बनवले गेले आहेत तर आपण पाहतो की या आयताच्या सीमाड्री एकूण वीस चौरसांची जागा व्यापतात आपण आयताचे क्षेत्रफळ वीस चौरस सेंटीमीटर आहे असे म्हणतो जे आपण अशा प्रकारे दर्शवतो परंतु जर आपण पाहिले तर आपल्याला आयताची लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार पाच सेंटीमीटर चार सेंटीमीटर बरोबर कंसात पाच गुणिले चार गुणिले कंसात सेंटीमीटर कुणीले सेंटीमीटर बरोबर वीस चौरस सेंटीमीटर मिळतो या दोन्ही स्थिती लक्षात ठेवून आपण असे म्हणू शकतो की आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी कुणीले रुंदी असते जर आपण लांबीला ने, तर रुंदीला बी ने दर्शवले तर आयताचे क्षेत्रफळ ए होईल एल गुणिले बी जरा विचार करा जर आयताची लांबी आणि रुंदी समान असेल तर आपल्याला कोणता आकार मिळेल विचार करा अगदी बरोबर यामुळे आयताच्या सर्व बाजू समान होतील म्हणजेच आपल्याला एक चौरस मिळेल या स्थितीमध्ये आपण म्हणू शकतो की चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी बरोबर बाजूच्या लांबीचा वर्ग जर आपण बाजूंची लांबी ए ने दर्शवली तर चौरसाचे क्षेत्रफळ ए वर्ग असेल आता ही आकृती पहा याचे क्षेत्रफळ काय असेल हे तुम्ही सांगू शकता का विचार करा चला आम्ही सांगतो आपण ही आकृती अशा प्रकारे दोन आयतांमध्ये विभागू चला यांना नावे देऊ हा आहे आयत ए बी सी डी आणि हा आहे आयत जी e, आपण आयत एबीसीडी ची लांबी आठ सेंटीमीटर आणि रुंदी एडी बरोबर एजी वजा डीजी बरोबर पाच सेंटीमीटर वजा दोन सेंटीमीटर बरोबर तीन सेंटीमीटर घेऊ अशाच प्रकारे आयत ची लांबी तीन सेंटीमीटर आणि रुंदी दोन सेंटीमीटर आहे अशा प्रकारे आयत एबीसीडीचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी बरोबर आठ सेंटीमीटर गुणिले तीन सेंटीमीटर बरोबर चोवीस वर्ग सेंटीमीटर आहे आणि आयत डीई जीचे क्षेत्रफळ लांबी कुणीले रुंदी बरोबर तीन सेंटीमीटर कुणीले दोन सेंटीमीटर बरोबर सहा सेंटीमीटर वर्ग आहे म्हणून पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ आयत एबीसीडीचे दी क्षेत्रफळ अधिक आयत डीईएफजीचे क्षेत्रफळ बरोबर चोवीस वर्ग सेंटीमीटर अधिक सहा वर्ग सेंटीमीटर बरोबर तीस वर्ग सेंटीमीटर आता तुम्ही या कृतीचे क्षेत्रफळ काढू शकाल का विचार करा चला आम्ही सांगतो इच्छित क्षेत्रफळ बरोबर चौरस एबीसीडीचे क्षेत्रफळ व जा चौरस एच e, चे क्षेत्रफळ इथे चौरस एबीसीडीचे क्षेत्रफळ होईल बाजूचा वर्ग बरोबर सहा सेंटीमीटरचा वर्ग बरोबर छत्तीस वर्ग सेंटीमीटर आहे आणि चौरस ई एफ जी एच चे क्षेत्रफळ होईल चार वर्ग सेंटीमीटर आकृतीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण चौरस एबीसीडीच्या क्षेत्रफळामधून चौरस ई एफ जी एच चे क्षेत्रफळ वजा करू अशा प्रकारे आकृती ए एच जी एफ ई e, बी सी चे क्षेत्रफळ होईल छत्तीस वर्ग सेंटीमीटर वजा चार वर्ग सेंटीमीटर बरोबर बत्तीस वर्ग सेंटीमीटर तर आज आपण संलग्न आकृत्यांचे क्षेत्रफळ काढण्यास शिकलो पुढील व्हिडिओमध्ये याच्याशी संबंधित काही उदाहरणे पाहू